ही काही सभा पूर्ण ऐकलेली नाही, पण धनुष्यबाण कोणाच्या हाताने पेरवला कोणाने नाही पेरवला, पण त्याच धनुष्यबाणावर आमच्या सारखे लोकसुद्धा निवडून आलेले आहेत, त्यामुळे या धनुष्यबाण 35 वर्ष आमच्याच हातात होता आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा धनुष्यबाण आम्ही निश्चितपणाने पेलवू. भाऊ, त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यांच्या आईवडिलांना जर लाज वाटत नसेल तर यांनी यांच्या आईवडिलांचं स्वतःचं नाव लावावं, आमच्या वडिलांचं नाव लावावं. ह्या गोष्टी फार जुन्या झालेल्या आहेत. माझं म्हणणं आहे आता की 7 महिने त्या गोष्टीला झालेल्या आहेत. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा. घोडा मैदान दूर नाही आहे. 1.5 वर्षामध्ये निवडणूक आहे, त्याच्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. ते पक्षाचं चिन्ह देऊ शकतात पण पक्ष नाही देऊ शकत असंही ते म्हणाले. तो त्यांचा विषय आहे ना. शेवटी निवडणूक आयोग ही वेगळी एजन्सी आहे. आज आपण पथदिव्यांचं उद्घाटन केलेलं आहे. ते बऱ्याच दिवसापासून या पथदिव्यांचं काम अपूर्ण अवस्थेतून पूर्ण अवस्थेत झालं होतं, पण काही दिवसापासून उद्घाटनाच्या हे प्रतीक्षेमध्ये होतं आणि आज निश्चितपणाने याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि ट्रॅफिक करता आणि जाण्यायेण्याकरता ह्या उजेडामुळे निश्चितपणाने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. आणि जळगाव शहरामधून बाहेर प्रवास करणारा माणूस किंवा जळगाव शहरातून ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या माणसाला निश्चितपणाने या शोभेचं चित्र या ठिकाणी दिसणार आहे. आता पुढच्या काळामध्ये शहरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विकास करण्याकरता आमचा कायम प्रयत्न राहील. भाऊ, एक मिनिट, याच रस्त्याबद्दल 1-1.5 वर्षापूर्वी गडकरींनी याच चौकामध्ये सांगितलं होतं दुसरा टप्पा, तो प्रस्तावच अजून पुढे सरकलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचा काही पाठपुरावा आपल्याला? त्याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही नेहमी प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये आपण त्यांची बैठक घेतलेली आहे. कारण की त्याच्यामध्ये ह्याच रस्त्यामध्ये पुढचा जो रस्ता आहे जो धुळ्यापर्यंत जातो पागण्यापर्यंत, त्याची काही प्रमाणामध्ये स्लो काम चालू आहे. काही ठिकाणी अंडरपासच्या लोकांच्या तक्रारी आहे, काही इकडचे अपूर्ण काम आहेत. ते जिल्ह्याचे असे एकत्रित प्रश्न घेऊन आम्ही गडकरींची भेट